सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा. News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस शहरात कलम 144 लागू केला आहे. यामुळे पुढील 9 दिवसात आता सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. पोलिसांच्या आदेशानुसार आता गणेश उत्सव काळात कोणत्याही मिरवणुकींना परवानगी नसेल. त्याचबरोबर राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध करण्यात आला आहे असल्यानं नागरिकांना दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. नाशिककरांनो, दुचाकीवर बसताना तुम्ही जर हेल्मेट घातलं नाही तर तुम्हाला आता चांगलाच महागात पडणार आहे. कारण हेल्मेट नसेल तर पोलिसांकडून एक अनोखी शिक्षा दिली जात असून पोलिसांची ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे हेल्मेटचा कंटाळा करत असाल तर तुम्हाला 2 तास समुपदेशन केंद्रात जाऊन बसावं लागेल. महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केला आहे. या प्रकरणी आपल्या विरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचे छोटे नाटे आरोप आहे. आमच्यावर मीडिया ट्रोल झालं. 2.25 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणात 1 पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितलं. आज आम्हाला त्या केसमध्ये निर्दोष मुक्त केलं आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काल रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. आज काल दुपारी 1 वाजता तापी नदी पात्रात 80,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जळगाव यांच्यातर्फे करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची मालिका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरूच ठेवली आहे. सोमय्या यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याची खोचक टिप्पणी यावेळी करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रासह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाने बजावलेल्या समन्स विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मात्र या याचिकेच्या वैधतेवरच केंद्र सरकारनं जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या याचिकेची सुनावणी खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात सुरू असलेल्या सर्व याचिका या खंडपीठापुढे सुरू आहे. त्यामुळे नियमानुसार एका न्यायमूर्तीचं एकलपीठ ही याचिका ऐकू शकत नाही असा दावा ASG अनिल सिंह यांनी केलाय. आजपासून ब्रिक्स देशांच्या वार्षिक बैठकीला सुरुवात होणार आहे. ब्रिक्स देशांच्या आजच्या बैठकीत प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या बैठकीचे अध्यक्ष हे भारताकडे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत भाग घेणार आहे. पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे पुतिन, ब्राझीलचे बोल्सोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसो हे सामील होणार आहेत.
भारतीय क्रिकेटमधला दादा अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान BCCIचा अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या जीवनावर एक सिनेमा येणार आहे. महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्यानंतर सौरभ गांगुलीचा क्रिकेट म्हणून प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. स्वतः सौरभ गांगुली यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सौरभ गांगुलीच्या करिअरवर आधारित हा चित्रपट असणार आहे. लव फिल्म्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारबद्दल तयार झालेल्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत एक जंगी कार्यक्रमही आखला गेला आहे. अर्थात या निमित्ताने पुढच्या 6 महिन्यात होणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकींची तयारी डोळ्यासमोर ठेवल्याचं दिसतंय. मोदींची प्रतिमा असलेल्या 14 कोटी रेशन बॅग, थँक यू मोदीजी असा संदेश असलेल्या 5 कोटी पोस्ट कार्डचं वाटप आणि देशात 71 ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. गेल्या 24 तासात 40,567 जण कोरोनामुक्त झाले आहे. त्याआधी बुधवारी 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सुपरफास्ट लढ्यामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.